जिल्हा शनिवार वाडा हटवला गेला पाहिजे हीच एक मागणी घेऊन गल्लीपासून मंत्रालयापर्यंत। मित्रांनो जय जिजाऊ, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगवेगळ्या चर्चा करतो। माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राइब करावं, लाईक करावं, शेअर करावं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामध्ये विषमतेचं प्रतीक असणारा शनिवारवाडा, ज्यांनी इथल्या समाज व्यवस्थेवर विषमतेचं विखारी आणि सुडाचं राजकारण केलं, ज्या शनिवारवाड्यातून जगद्गुरु संत तुकारामांच्या अभंगावर बंदी आणि आक्षेप घालण्याचा प्रयत्न झाला, जाती जाती मध्ये तू बडा की मै बडा, शूद्र अतिशूद्र स्पृश्य अस्पृश्य ही वर्ण व्यवस्था इथल्या बहुजनांना नेहमी दाबण्याचं काम केलं, तो शनिवारवाडा हा शिक्षणाचं विद्यापीठाचं आणि व्यवस्थेचं प्रतीक असू शकत नाही। म्हणून संभाजी ब्रिगेड असेल किंवा सर्व समविचारी संघटना असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये लेखी निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे, मागणी केलेली आहे की पुणे विद्यापीठाच्या त्या लोगोमधून बोधचिन्हातून शनिवारवाडा हटला पाहिजे, तात्काळ हटवा। आणि ज्यांच्या नावाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे त्या सावित्रीबाई फुलेंचं चित्र त्या बोधचिन्हामध्ये असलं पाहिजे आणि शनिवारवाडा काढून स्वराज्याचं प्रतीक असणारा हे पुणे ज्यांनी वसवलंय, बेचिराग झालेल्या पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंनी आणि बालशोभांनी सोन्याचा नांगर चालवला, लोकांमधली दहशत दूर केली आणि हे पुणे वसवलं। लाल महाल स्वराज्याचं प्रतीक आहे, इथल्या मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडून शत्रूला नामोहरण केलं, शत्रूची रक्त इथल्या तलवारीने न्हालं म्हणून स्वराज्य घडलं। त्या स्वराज्याचं प्रतीक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या त्या बोधचिन्हामध्ये असलं पाहिजे। म्हणजे एका बाजूला सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली शिक्षणाची चळवळ, त्यांचं विद्यापीठाला नाव, त्या बोधचिन्हात सावित्रीबाई फुलेंचं चित्र आणि शनिवारवाडा हटवून विषमतेचं प्रतीक हटवून इथल्या बहुजनांना उद्ध्वस्त करणारं प्रतीक आम्हाला नको आहे, म्हणून लाल महाल पाहिजे। सगळ्या पुणे जिल्ह्यातील, नगर जिल्ह्यातील, नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण महाविद्यालयामध्ये, शाळा कॉलेजमध्ये जाऊन, गावागावात जाऊन आम्ही सर्व संस्था संघटना एकत्र मिळून बोधचिन्ह बदललं गेलं पाहिजे म्हणून लोक चळवळ निर्माण करणार आहोत। सर्व समाजाच्या घटकांना समतेची बाजू समजून सांगून समतेच्या वाटेवर हा लढा आम्ही घेऊन जाणार आहोत। मग मेळावे असतील, परिषदा असतील, बैठका असतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठासमोर आंदोलन असतील, इथून पुढच्या काळामध्ये ते तीव्र स्वरूपात करणार। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल महोदय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून तात्काळ शनिवारवाडा हटला गेला पाहिजे आणि समतेचा, बहुजनांचा, तुमच्या माझ्या हक्काचा लाल महाल बसवला गेला पाहिजे, सावित्रीबाई फुलेंचं चित्र बसवलं गेलं पाहिजे, हीच एक मागणी घेऊन आम्ही इथून पुढच्या काळामध्ये लढा तीव्र करणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांना, मग ते पुणे जिल्ह्यातले असतील, नगर जिल्ह्यातले असतील किंवा नाशिक जिल्ह्यातले असतील किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले असतील, आपल्या ह्या समतेच्या हक्काच्या संविधानात्मक लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं। सोशल मीडियातून जनजागृती असेल, रस्त्यावरचं आंदोलन असेल, कायदेशीर आंदोलन असेल, कायदेशीर चौकटीच्या आतमध्ये राहून गल्लीपासून मंत्रालयापर्यंत बोधचिन्हामधला शनिवारवाडा हटवला गेला पाहिजे आणि लाल महालाचा त्याच्यामध्ये समावेश केला पाहिजे, यासाठी
जय जिजाऊ जय शिवराय सत्य की जय हो म्हणत आम्ही हा लढा पुढे घेऊन जाणार आहोत. आम्ही थांबणार नाही, आम्ही कोणाच्याही धमकीला घाबरणार नाही, आम्ही कोणालाही वाईट बोलणार नाही. आम्ही आमच्या विषमतेचा जो शिक्का मारला गेलाय तो पुसण्यासाठी आम्ही आमचा लढा तीव्र करू. सगळ्यांनी सोबत यावं, सगळ्यांनी सोबत राहावं एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय सत्य की जय हो.